नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. युग प्रवर्तक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त करण्यात आलं अभिवादन, रॅलीसह रक्तदानाचे कार्यक्रम संपन्न. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये रॅलीसह जोरदार प्रचारसभा. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ वाडी भोकर येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून शुभारंभ. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या भगिनी स्मिता पाटील यांनी देवपुरात घेतल्या मतदारांच्या घाटीभेटी. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजप कामगार आघाडीने ठिकठिकाणी मांडला सरकारचा कामाचा लेखाजोखा. मोकाट भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नाशिक त्रस्त, मी महाराष्ट्र टीमने ठिकठिकाणी जाऊन घेतला आढावा. आणि नाशिकमध्ये रांगोळी कलावंत रश्मी विस्पुते यांनी 75 फुटी महाकाय गुढी रांगोळी साकारून केला विक्रम. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात महात्मा फुलेच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त धुळ्यात परिवर्तन शाळेतर्फे रॅली काढण्यात आली. तसेच महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती भीमशक्ती मित्रमंडळ डैठणकर नगर आणि नवतरुण बौद्ध मंडळाच्या वतीने रक्तदान करून साजरी करण्यात आली. शिक्षण क्रांतीचे अग्रदूत समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त महात्मा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून धुळ्यात अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी श्यामकांत सनेर, अरविंद जाधव, बबलू पाटील, बापू खलाने, भाऊसाहेब देसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मिल परिसरातील परिवर्तन शाळेतर्फे रॅली काढण्यात आली. शाळेपासून सुरू झालेल्या या रॅलीचा महात्मा फुलेच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. या संदर्भात बापू खलाने यांनी अधिक माहिती दिली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला पहिली शिक्षिका करून गोरगरीब सर्व तळागाळातल्यांना विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन शाळेतर्फे मिल परिसरात, संपूर्ण मिल परिसरात विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली. त्या रॅलीचा समारोप क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळेस सर्व मान्यवर उपस्थित होते. एवढं सांगावं असतं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले जर नसत्या तर आपल्या तळागाळातल्या सगळ्यांना शिक्षण मिळालं नसतं. त्यांनी तत्कालीन समाजाशी लढा देऊन सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिलं, ज्यामुळेच आपण आज शिकलो, सवरलो आणि आज जे काही मुली आहेत आज या उच्च पदापर्यंत पोहोचू शकल्या, पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या. महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा संयुक्त उत्सव भीमशक्ती मित्रमंडळ डैठणकर नगर नवतरुण बौद्ध मंडळ यांच्या वतीने रक्तदान करून साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात अनेकांनी स्वइच्छेने रक्तदान केलं. रक्तदात्यांना आयोजकाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आलं. याप्रसंगी मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आणि 14 एप्रिल जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामुळं सर्व डैठणकर नगर परिसर, वलवाडी परिसर सर्वांनी रक्तदान करायला आलेले आहे. आता आपलं 10वं वर्ष आहे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम 2 वर्षापासून आम्ही राबवतोय. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढून सभा घेण्यात आल्या. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजप सेना महायुतीच्या वतीने मंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे निवडणूक लढवित आहे. त्यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील मेथी, कामपूर, विक्रण, अंजनविहीर या गावांमध्ये प्रचार रॅली काढून सभा घेण्यात आल्या. या सभांना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी संबोधन केलं. याप्रसंगी कामराज भाऊसाहेब, ओंकार बापू, भीमसिंग अण्णा, दीपक गिरासे, रमाकांत बागले, नरेंद्र गिरासे, जिजाबराव भाऊसाहेब, लोटन भाईजी, नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एकीकडे पैशाच्या भ्रष्टाचाराच्या पिढ्यापिढ्या त्या काँग्रेसवाल्यांकडे पैशाचा महापूर आहे आणि महापूरच्या ताकदीवर ते करतात. एकीकडे पैसा, एकीकडे पुण्य आहे. कोण जिंकेल तुम्ही बघा. पैसा जिंकेल का पुण्य जिंकेल? तर पुण्य जिंकणार आहे, भाजप जिंकणार आहे, कमळ जिंकणार आहे, मोदी साहेब जिंकणार आहे. आणि प्रचंड मतांनी पहिल्या यादीमध्ये डॉक्टर बाबा भामरेंचं भाजपची जी पहिली यादी नाव जाहीर झाले,
ज्याच्यामध्ये अमित शहाचं सुद्धा तिकीट फायनल झालं. त्या यादीमध्ये खांदेच्या सुपुत्र बाबा भामरेचं सुद्धा नाव होतं आणि पहिल्या यादीमध्ये नाव झाल्यामुळे लीडची जी पहिली यादी राहील ती सर्वात जास्त लीड कोणाला मिळालं जे पहिली यादी तयार होईल त्याच्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाचं नाव राहील. ही ग्वाही मी आपल्याला खर्चेकरांतर्फे देऊ इच्छितो. प्रत्येक गावाला काही ना काहीतरी निधी द्यायचा जय कुमार भाऊंचा तर प्रयत्न आहे, परंतु माझा मतदारसंघ 6 विधानसभा मतदारसंघाचा आहे, 1274 गाव आहे. त्याच्या आधी खासदार बऱ्याच ठिकाणी आलेला नसेल अशी परिस्थिती होती. मी प्रत्येक गावाला भेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक गावाला निधी द्यायचा प्रयत्न केला आहे. तुमच्या गावालाही निधी दिलेला आहे, 1274 गावांना निधी दिला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नारायण भाऊसाहेब म्हणाले आहे, देश सुरक्षित तर आपण सुरक्षित. आणि आज काय परिस्थिती आहे, बाजूला पाकिस्तान आहे, चीन आहे, ज्या पद्धतीने त्यांचं वागणं आहे अतिरिक्त त्या पद्धतीने कारवाया आहे, सक्षमपणे उत्तर द्यायचं काम फक्त मोदी साहेबांनी केलं आहे. आणि म्हणून या देशाला जर कधी नेतृत्व पाहिजे असेल तर ते खंबीर आणि सक्षम नेतृत्व फक्त मोदीच देऊ शकतात. आणि म्हणून मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी, कारण ही ऐतिहासिक निवडणूक आहे, ही काही पंचायत समिती ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीला अतिशय गांभीर्याने करायची घ्यायचं आहे. कारण ग्रामपंचायतची निवडणूक 5 होते, 90% मतदान होतं आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद अजून कमी होतं आणि विधानसभेला अजून कमी होतं, लोकसभेला मग आपण काही लक्षच देत नाही आणि 40-50% मतदान होऊन जातं. परंतु मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे की आपल्या आशीर्वादाने आपण 2-2 मंत्री पाठवले, एक मुंबईला आणि एक दिल्लीला, आणि त्याच्या माध्यमातून कधी नव्हे या सिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामं सुरू झालेली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेतील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ वाडीभोकर येथील हनुमान मंदिरात फोडण्यात आला. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ वाडीभोकर येथे हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आलं. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, किरण पाटील, युवराज करंकाळ, रणजित भोसले, छोटू चौधरी, भटू चौधरी, चंदन चौधरी, जगदीश चव्हाण, मुकेश खरात, वाल्मिक वाघ, रवी वाघ आदी उपस्थित होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5-12 साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी-12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.sainikischoolmorane.org. आमचा संपर्क क्रमांक 70289-10499. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे,
कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच। आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील। आयएसओ मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाचे बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत, सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील। हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती। आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा। आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे। प्रोप्रायटर आबा जाधव। मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45। राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स। राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध। डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध। लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध। नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही। आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका। नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा। आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0 25 62 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा, पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। पहिले ते 4-चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे। आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे, दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे। डॉक्टर सुदाम सूर्यवंशी। मोबाईल नंबर 94045 66 161।
वाढू का अवतत ठेवाते फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा अव थांब थांब अव मी बीवीजी कंपनी ने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिनू काय बीवीजी कंपनी ने ऍग्रोसेन ऍग्रोमॅजिक हा अरे बीवीजी कंपनी ने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही पान कुरतणाऱ्या आया बुरशीजन्य रोग रोग शोषक कीड जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधासना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही बिलकुल नाही परसबाग बंगला मधला फुलझाडे हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो मला भाऊले बी सांगस त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार पण काव हो भेटस कोठे अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस गांधी पुतळा मोठा पूल शर्मा साऊंड शेजारी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या भगिनी स्मिता पाटील यांनी देवपुरात मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला धुळे लोकसभेचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचाराला त्यांच्या भगिनी स्मिता पाटील यांनी देवपुरात विविध प्रभागात जाऊन प्रचार केला यावेळी नागरिकांना जाहीरनामा देण्यात आला यावेळी स्मिता पाटील यांचे घरोघरी औक्षण केले गेले यावेळी माजी उपमहापौर इस्माईल पठाण कैलास चौधरी युसुफ खाटीक गणेश चौधरी साजिद खाटीक हर्षल पाटील सतीश रवंदळे कमलबाई चौधरी आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या yes. आज माननीय कुणाल बाबा पाटील यांच्या प्रचारानिमित्त आम्ही वॉर्ड 3 आणि 4 इथे प्रचार फेरी काढली आहे तरी कुणाल बाबा पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही सर्वांना आग्रहाची विनंती आणि कैलास भाऊ चौधरी हे या प्रभागाचे नगरसेवा प्रमुख माजी स्थायी समितीचे चेअरमन आमच्याबरोबर प्रचार फेरीत सहभागी झालेले आहेत त्या निमित्ताने त्यांचं सप्तशृंगी देवी मंदिरात नारळ फोडला आहे आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे कॅमेरामन दीपक वाघ मी महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपा कामगार आघाडीने ठिकठिकाणी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारचा कामाचा लेखाजोखा मांडला धुळे लोकसभेचे भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या कामगार आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्याजवळील बांधकाम कामगार तसेच धुळे बस स्थानक आगारातील सफाई कामगार वाहक चालक तसेच विविध ठिकाणी भेट घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला यावेळी कामगार महाआघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पवार सूरज आहिराव अनिल दीक्षित किशोर जाधव सोनू भामरे महेंद्र अण्णा दीपक डांगोरे निलेश पवार विशाल दीक्षित ओम पवार आदी उपस्थित होते डॉक्टर सुभाष भामरे यांचं जे पुस्तक विकास पुस्तक प्रकाशित झालेलं आहे धुळे जिल्ह्यात धुळे मतदारसंघात तर ते आम्ही सर्व मजुरांना पटवून देतोय आणि त्यांना कोणत्या कोणत्या योजनेचा आणि कसा लाभ झालेला आहे ते त्यांचा विकास कसा होईल याच्याबद्दल त्यांना आम्ही समजून सांगतोय कॅमेरामन दीपक वाघ मी महाराष्ट्र न्यूज धुळे मोकट कुत्र्यांच्या त्रासाला नाशिककर पुरते वैतागलेले आहेत भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत या गंभीर समस्याचा मी महाराष्ट्र टीमने ठिकठिकाणी जाऊन आढावा घेतला आहे अतिरेकी श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाला नाशिककरांना सामोरे जावे लागत आहे वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडूनही पालिकेकडून फारशी कारवाई झाल्याचे दिसत नाही गल्लोगळी टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांचा समस्येबद्दल मी महाराष्ट्र टीमने ठिकठिकाणचा आढावा घेतला महापालिकेने थांबवलेली निर्बीजीकरणाची मोहीम आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पंचवटी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे या मोकट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे महापालिकेने कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबवली होती ती थंडावल्यानंतर कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणारा कचरा त्यातील पदार्थ मांसाचे तुकडे हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयत खाद्य उपलब्ध होते
शहर परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात, पंचवटीतील सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या 500 वर भरली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. पंचवटीत गांधी तलाव, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, गणेशवाडी, तपोवन, मखमलाबाद नागा, मसरूळ, मखमलाबाद, अमृतधाम, नांदूर, मानूर आदी भागात तसेच कचरा साचणाऱ्या रस्त्यावरच्या ठिकठिकाणावर हमखास मोकाट कुत्रे दिसतात. महापालिकेचे श्वान निर्भिजीकरणाची मोहीम थंडावल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करायला हवा अशी अपेक्षा अरुण पवार नगरसेवक यांनी व्यक्त केली. सातपूरमध्ये वाहन चालकांना कुत्र्यांची धास्ती वाटते. न्यायालयाच्या आदेशावरून भटक्या श्वानांना जिवंत मारणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे महापालिकेकडून भटक्या श्वानांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी स्वतंत्र ठेकाच महापालिकेने दिला आहे. असे असताना देखील भटक्या श्वानांचा त्रास नित्याचाच झाला आहे. भटक्या श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त महापालिकेने केला पाहिजे. रस्त्यावर, उद्यानात अथवा रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची धास्ती वाहन चालकांसह पायी चालणाऱ्या नागरिकांमध्ये असते. नुकतेच सातपूर भागातील जाधव संकुल येथे झालेल्या घटनेत एका भटक्या कुत्र्याने तब्बल 10 ते 12 मुलांना चावा घेत जखमी केले होते. जखमी झालेल्या मुलांचे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, परंतु नेहमीच होणाऱ्या भटक्या श्वानांच्या त्रासाला रहिवाशी वैतागले आहेत. महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करून पुन्हा सोडून दिले जाते. महापालिकेचा ठेका घेतलेल्यांकडून नसबंदी झाल्यावर खत प्रकल्पाच्या भागातच भटक्या श्वानांना सोडले जाते, मात्र ते पुन्हा आहे त्या परिसरात परत येतात. महापालिकेकडून डॉन व्हॅनही कार्यरत आहे. ही व्हॅन आल्याचे कळताच कुत्री पोबारं होतात. जाधव सकुल भागात गेल्याच आठवड्यात 10 ते 12 मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले होते. यानंतर महापालिकेच्या यंत्रणेकडून डॉन वाहनही पाठवण्यात आले, परंतु कुत्रे आढळले नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मोकाट श्वानापासून नाशिकरांची सुटका करावी हीच अपेक्षा. कॅमेरामन संजय हिरेसह तेजस पुराणिक, मी महाराष्ट्र न्यूज, नाशिक. माझं नाव पूजा विजय कांबळे. काल बाहेर जायचं होतं म्हणून ते कुत्र दारामध्ये आलं नवीन, तर मी त्याला मारायला आले. फक्त आहारच बोलली त्याला की अंगावर धावून आलं. मग अंगावर धावून आलं म्हणून मी आतमध्ये घरामध्ये जायला गेले, पळायला गेले. त्यानं पाठीमागं धरलं आणि पाठीमागं धरून त्यानं खाली ओढलं. खाली ओढलं तर मग त्याला असा हात गेला, त्या हाताला पण चावला तो आणि पायाला पण धरलं मांडीला. पूर्ण असं मासिक बाहेर आले पायाला. 7-8 लोकांना चावलं. पालखीमध्ये साईबाबाची पालखी होती, त्याच्यात पण लोकांना चावलं. आणि सोसायटी म्हणजे बाहेर गार्डनच्या काल जवळजवळ 7 ते 8 जणांना कुत्रे चावले. त्यात काही लहान मुलांचा पण समावेश आहे. आजही मी ड्युटीवरून घरी जात असताना, नाईट ड्युटी करून जात असताना मलाही चावलेलं आहे अशा प्रकारे. तर नगरपालिकेने याची दक्षता घेतली पाहिजे. असे जे पाळ कुत्रे मोकाट फिरत आहे त्यांना पकडलं पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. आतापर्यंत जवळजवळ 15 ते 16 जणांना झाली आणि त्यात काही लहान लहान मुलांचा पण समावेश आहे. काहींना पोटाला चावले, काहींना कमरेला चावले, काहींना छातीला चावलेले आणि अगदी 5-6 वर्षाच्या मुलांना पण चावले. आणि आतापर्यंत त्या कुत्र्यांवर काहीच कारवाई केलेली नाही. नाशिकमध्ये रांगोळी कलावंत रश्मी विसपुते यांनी 75 फुटी महाकाय गुढी रांगोळी साकारून विक्रम केला आहे. या रांगोळीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. डोळ्याचे पारणे फेडेल अशी तब्बल 3375 चौरस फुटाच्या आकारात 75 फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी नाशिकच्या रांगोळी कलावंत रश्मी प्रभाकर विसपुते यांनी साकारली आहे. सोमवारी सायंकाळी उंटवाडी रोडवरील लक्षिका सभागृहात भव्य गुढी रांगोळी कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. वृंदाताई लव्हाटे यांच्या विशेष सहकार्यातून रश्मी विसपुते यांनी गुढी रांगोळी साकारली आहे. मंगळवार दिनांक 9 पासून 11 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत कलाप्रेमींना नागरिकांकरिता महागुढी रांगोळी प्रदर्शन खुले करण्यात आले असून यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आले आहे. गुढी रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास रांगोळी साकारणाऱ्या रश्मी विसपुते, वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या वरिष्ठ समन्वयक अमित छेडा, अहिर सुवर्णकार, समाजाचे अध्यक्ष राजेंद्र डिंडोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्यामराव बिरारी यांच्यासमवेत इनर व्हील क्लब ऑफ गेन नेक्स्टचे अध्यक्ष दीपाली चांडक, डॉक्टर मिनल पलोड, सरोद दशपुते आदी उपस्थित होते. रांगोळी कलावंत रश्मी विसपुते 3375 चौरस फुटाच्या आकारात 75 फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी साकारली. या विश्वविक्रमी रांगोळीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महाकाय गुढी रांगोळी पाहण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आत्ता आपण लक्षिका सभागृहामध्ये मी आहे. आपण बघणार आहोत की कलावंताला कुठल्याही मर्यादा नसतात. कलावंत हा आपल्या कल्पकतेतनं अनेक गोष्टी साकारत असतो. त्यात आपलं नाशिकसुद्धा मागं नाही. आणि आत्ता माझ्यासोबत विश्वविक्रमी रांगोळी कलाकार आहेत रश्मी विसपुते. मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की 75 फुटी ही विश्वविक्रमी महागुढी उभारून त्यांनी जो विश्वविक्रम साधलेला आहे आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी त्यांची नोंद केलेली आहे,
तर अशा एका युवतीसोबत मी आत्ता आहे आणि तिच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं तिच्या मनात काय आहे, कशी काय तिने ही कल्पना साकारली. मी तुझं स्वागत करतो रश्मी. मी महाराष्ट्रामध्ये काय वाटतं सध्या सुरुवातीला की एक विश्वविक्रमी गुढी उभारून एक नवा इतिहास कलाक्षेत्रात तू रचतेस, तर याबद्दल तुला तुझ्या भावना. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते की गेल्या 6 वर्षांपासून मी रांगोळी ही कला माझी जोपासली आहे. मोठमोठ्या रांगोळ्या 6 वर्षांपासून काढते, पण तसं पाहिलं तर रांगोळीची आवड मला लहानपणापासूनच होती. माझी आई दारापुढे रांगोळ्या काढायची, सो तिथूनच कुठून तरी प्रेरणा घेऊन मी रांगोळ्या काढायला सुरुवात केली. लहानपणापासून असं ठरवलेलं नव्हतं की एवढा मोठा विश्वविक्रम करेल किंवा रांगोळीतच काही पुढे करेल किंवा कलाक्षेत्रात जाईल असं काही ठरवलं नव्हतं. ॲज युजुअल 10वीनंतर जशी विद्यार्थी असतात की ते कॉमर्सला जातील, सायन्सला जातील, त्याप्रमाणे मी देखील कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, बी कॉम करत होते. बी कॉम करत असताना मी देखील CA एक्झाम्स देखील दिल्या, पण कुठेतरी मला आतून जाणवत होतं की नाही, कलेकडे मी आकर्षित होत होते. मग बी कॉम करत असताना मी नाटकांमध्ये देखील कामं केली, राजनाट्य स्पर्धांमध्ये कामं केली, आणि तिथूनच कुठून तरी एक क्लिक झालं की नाही, आपल्याला ह्याच क्षेत्रात काम केलं पाहिजे. म्हणून CA शिक्षण सोडून मी पुढे कलाक्षेत्राचं पूर्ण माझं दिलं. त्याच्यानंतर बी कॉम झाल्यावर मी ATD केलं, आणि ATD नंतर आत्ताला GDArtच्या लास्ट इयरला मी आहे. आणि ह्यावर्षी असं ठरवलं, म्हणजे गेल्या 2 वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं की मला विश्वविक्रम करायला पाहिजे. चित्रकला ही माझ्या अंगात भिनलेली होतीच, परंतु थोडासा एक क्युरी म्हणत होती की नक्की मी विश्वविक्रम कुठल्या माध्यमातून करावा, रांगोळीच्या माध्यमातून करावा की चित्रकलेच्या माध्यमातून करावा. दोन्ही गोष्टींमध्ये माझा हातोटा आहेच. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपल्या हिंदूचं नव वर्षाचं स्वागत आपण महागुढी साकारून केलं तर, म्हणून चित्रकला आणि रांगोळी या दोघांना एकत्रित साधून मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 3375 स्क्वेअर फूट एरियामध्ये 75 फुटांची महागुढी ही संस्कार भारतीचे चिन्ह वापरून विश्वविक्रम केलेला आहे. या सगळ्या कलाक्षेत्रामध्ये तू एवढं काम करतेस, विश्वविक्रम साधलेला आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या फ्युचरमध्ये एक त्याचा रोल मॉडेल असतो. तुझ्या आयुष्यात या कलाक्षेत्रात कोणी रोल मॉडेल आहे सध्या, असं कोणी वाटतं की तो माझा रोल मॉडेल होईल, काय वाटतं या कलाक्षेत्रात? हो, तसे भरपूर आहेत. कारण की सगळ्यात पहिले तर मी म्हणेल की माझ्या कुटुंबाचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. कारण कुटुंबाचा सपोर्ट जेव्हा असतो तेव्हा आपण खूप उंच भरारी घेऊ शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. सो सगळ्यात प्रथम माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ, माझ्या मोठ्या बहिणी आहेत, त्या माझ्या गुरु आहेत असं मी म्हणेन. मी मोठमोठ्या रांगोळ्या तर साकारतेच, पण त्यात जरी माझ्या काही चुका झाल्या तर त्या पटकन माझा कान पकडतात की अगं इथं जाईल ते चुकतं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यातनं पण खूप गोष्टी शिकत असते. सो पहिलं माझं प्रेफरन्स त्यांना असेल की ते माझे मेन गुरु आहेत, त्यांच्याकडनं मी भरपूर गोष्टी शिकत असते. आणि त्यानंतर मला जे आत्तापर्यंत शिक्षक लाभलेले आहेत त्या शिक्षकांपासून पण मला सतत प्रेरणा मिळत असते असं मी म्हणेन. रश्मी, पुढचं विजन काय यानंतर? ही रांगोळी साकारलीस, पण यानंतर पुढचं विजन काय? हो, नक्कीच. आत्ता तर ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. सुरुवातीला मी फक्त वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझी रांगोळीची नोंद झाली आहे, पण यानंतरचे सगळे विश्वविक्रम करण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि लवकरच मी तो विश्वविक्रम करण्याची तयारीला लागेलच, आणि नक्कीच पुढच्या 2 वर्षात म्हणाल किंवा लवकरच तेही विश्वविक्रम करण्याची तयारी करेल. या कलाक्षेत्राकडे वळणाऱ्या नवोदित युवक युवतींना काय मेसेज दिसतो तुझ्या माध्यमातून? हो, कुठलीही कला ही साधी नसते किंवा सोपी नसते, त्याला एक देवी देणगी लागते असं पण मी म्हणू इच्छिते. आणि आतून प्रेरणा आली की आपण ते करावं असं मी म्हणेन. बरेच जण असतात विद्यार्थी की नाही कलाक्षेत्र म्हटलं की, विद्यार्थीच असं नाही त्यांचे पॅरेंट्स पण बरेच असतात की कलाक्षेत्र म्हटलं की त्यांची थोडीशी अशी द्विधा मनस्थिती होती की बापरे कलाक्षेत्रात पुढे काही स्कोप आहे का नाही का. जनरली सगळे लोक प्रेफर करतात की कॉमर्स साईडला टाकेल, CA करेल, IGBA करतील किंवा डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, असंसुद्धा बऱ्याच लोकांचं मत असतं. पण मी म्हणेल की ज्या वेळेला आपल्याला आतून ज्या गोष्टीतनं आनंद मिळतो त्या गोष्टी जर केल्या तर आपण अतिशय उच्च शिखरापर्यंत पोहोचू शकतो. सो सगळ्या युवकांना मी हे सांगेन की आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे आतून वाटतं की हो मी हे करू शकेन, तो त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करून त्यातच पुढे झेप घेतलेली कधीही बेटर आहे. या होत्या आपल्यासोबत रश्मी विस्तुते, ज्यांनी वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवून नाशिकचं मान वाढवलेलं आहे.
मी महाराष्ट्राकडनं, आपण रश्मी विस्पुतेच्या पुढच्या करिअरला शुभेच्छा देऊया रश्मी, मी महाराष्ट्राकडून. आणि त्यासोबतच एकच गोष्ट सांगायची आहे की डोळ्यांचे पारणे फेडणारी ही रांगोळी आहे, या माध्यमातून नवगुढीचा संकल्प आपण करत असतो. नववर्ष म्हणजे नवे संकल्प, नव्या आशा पल्लवीत होत असतात आणि तसाच एक संकल्प रश्मीने केलेला आहे. तिच्या संकल्पाला यश येऊ अशा शुभेच्छा देऊयात. आणि त्यासोबत नवोदितांना सुद्धा तिने उत्तम मेसेज दिलेला आहे की कलाक्षेत्रसुद्धा मागं नाही, आपण कलाक्षेत्रामध्ये सुद्धा यश पादाक्रांत करू शकतो. अशा नवोदितांना या निमित्ताने संधी मिळेल अशी आशा करूया. नाशिकहून संजय हिरेंसह तेजस पुराणिक, मी महाराष्ट्र न्यूज नाशिक. कॅमेरामन संजय हिरेसह तेजस पुराणिक, मी महाराष्ट्र न्यूज नाशिक. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. युग प्रवर्तक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त करण्यात आलं अभिवादन, रॅलीसह रक्तदानाचे कार्यक्रम संपन्न. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमध्ये रॅलीसह जोरदार प्रचारसभा. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ वाडी भोकर येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून शुभारंभ. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या भगिनी स्मिता पाटील यांनी देवपुरात घेतल्या मतदारांच्या घाटीभेटी. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपा कामगार आघाडीने ठिकठिकाणी मांडला सरकारचा कामाचा लेखाजोखा. मोकाट भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नाशिक त्रस्त, मी महाराष्ट्र टीमने ठिकठिकाणी जाऊन घेतला आढावा. आणि नाशिकमध्ये रांगोळी कलावंत रश्मी विस्पुते यांनी 75 फुटी महाकाय गुढी रांगोळी साकारून केला विक्रम. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.